समृद्धी महामार्गावर गांजासह 23,34,000 ऐवज जप्त. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये 8,50,000 रुपयांच्या गांजासह सुमारे 23,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 जणांना गजाड केले आहे. बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही इसम हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये अंमली औषधी द्रव्ये व गांजा घेऊन नागपूरकडून मेहकर शहराकडे येत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर हद्दीतील साबरा शिवारामध्ये समृद्धी महामार्गावर सापळा रचून सदर ट्रकला पकडले व 8,64,000 रुपयांचा 43 किलो 200 ग्रॅम गांजा व 15,00,000 रुपयांचा ट्रक असा एकूण 23,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी अब्दुल गफूर रशीद वय वर्षे 32 राहणार जाफर चाळी जुना जालना व मोहम्मद आबिद मोहम्मद सादिक वय वर्षे 35 राहणार आलेगाव तालुका पातूर यांच्या विरुद्ध अंमली औषधी द्रव्ये बाळगल्या प्रकरणी व NDPS ऍक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार सचिन कानडे पोलीस अंमलदार सुधाकर काळे दीपक लेकुरवाळे शरद गिरी गणेश पाटील पुरुषोत्तम आघाव अनंत फरताळे गजानन गोरले जयंत बोचे दीपक वायळ विजय मुंढे राहुल बोर्डे विलास भोसले यांनी केली.